हाय सगळ्यांना, चला सकाळपासून नीट हुडी नव्हता काढला. सकाळी ज्ञानेश्वरीने तर या सगळ्याजण जेवण करायला झाडाच्या वाट्यावर जेवायला जायचं होतं, पण असू द्या. आता तुम्ही इथंच आधी बसलाय म्हणलं, धरा तुम्हाला भांडं. मटकी भिजाय घातली होती मस्तपैकी, कोंब आणाय मांडायची. या कालच टाकलेली पाण्यात बांधायची राहिली होती. जेवण करायचं चाललंय. या तुम्ही पण सगळे जेवण करायला. मस्त म्हणले व्हिडिओ काढावा आधी. छान असा भूक लागली. या मी तर जेवायला लागली म्हणलं काय मला दोन म्हणजे छान अशी डाळीची आमटी, पांढरा भात केले जेवायला, भाकरी ज्वारीच्या भाकरी भात आणि ही केलेली आहे आमटी. वरण नाही केलं तर वरणापेक्षा आमटी छान खाते ती पोर आमची. या सगळेजण जेवण करायला मस्तपैकी. हा मस्तपैकी. आणि आमचं दुधू ना हिरवळ चुलीवर असतं बरं का, जोपर्यंत हार इजत नाही तोपर्यंत दुधू दुधू असतं थोडंच अर्धा लिटर. पण हिरवळ चुलीवर ठेवायचं कारण का मग दुधू तापल्या लिटरच्या पुढं देते ती त्यांच्याच वहिनीच्यात ना आणतो. त्यांच्याच आत्याची मुलगी सख्या, त्यांची वहिनी हिच एक दिलेली आहे मैत्रिणीला. माहिती अर्धा म्हणजे अर्धा नाही घेत नाहीत की तसं असतं का. आणि ते किती केलं तरी आपलं ते आपलं असतं ना. हा मला दे भाकरी आजचा दाखाना संपला. वय गोट संदीपनी खाला सगळा ती संदीपच आला बाहेर माहिती त्यांनी खाल्लं का. ह्यानी आणला मी अण्णाने वय अण्णाने रात्री खाल्ला. आणि रात्री खाऊन मला म्हणला मम्मी राहिलेला झाकून ठेव बरं का, त्यालाही दहाकांदा आवडतो. तो म्हणता दहाकांदा म्हणजे आणि काय जाय. बऱ्याच जणांना माहित असेल पण बऱ्याच जणांना नसेल माहिती. डाळी कसल्या चालतात आपल्या, मुगाची मटकीची हरभऱ्याची तुरीची अशा कुठल्याही डाळ्या असल्या तरी जमतात या. आणि छान असा झालता दहाकांदा पण. आणि खाल्ला पोरांनी आवडीने सगळा. आणि या तुम्ही पण आता जेवण करायला. बरे जण म्हणजे भात आहो भात असतो पण काय होतं ज्या व्हिडिओ काढायचा राहतो किंवा कसं काय असं चाललेलं असतं. आणि मग त्याच्यामुळे ध्यानात राहत नाही. मस्त असतो सारखा रोज नाही पण एक दोन तीन दिवसाला चार दिवसाला नाही असतो भात. म्हणजे भात भात पांढरा शक्यतो खात नाही पण सगळ्यांना फोडणीचा भात आवडतो. म्हणजे पांढऱ्या ज्वारीची भाकरी आणि भाजी काहीतरी एवढंच आवडतं दुसरं नाही. आणि दोन भाज्या तसं म्हणायला असतं तर कधी काय नाही तसं काय नसतं. शेपा भाजी गावून जाऊन आणावं. कधी जायचं जाऊन मला वाटत तिथनच गावता एका सरपणा वजन द्यावं का. नको घरी नाही ते की तिकडेच गेल्यात येतेन की पण औषध मारतात मकवरती. असू द्या तर बाय सगळ्यांना. या सगळेजण जेवण करायला. पांढरी भाकरी खाय. हा ज्वारीच्या भाकरी खायला. पांढऱ्या पांढऱ्या शिबूर नुसत्याची ज्वारी नुसत्या पांढऱ्या शिपत भाकरी होते. तर बाय सगळ्यांना, शुभ दुपार.